ताण कमी करण्याकरता किंवा कमी येण्याकरता वेळेचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. म्हणून वेळेचं व्यवस्थापन करायला शिका. कमी वेळात खूप कामं करायची असतील तर कामाचा खूप ताण येतो मनाला. म्हणून एक तर असं असायला पाहिजे की आपण जेवढी कामं ठरलेल्या वेळात करू शकतो तेवढीच कामं आपल्या यादीवर ठेवा आणि शक्यतोवर त्याचा सिक्वेन्स तयार करा. एक काम झाल्यानंतर कोणतं काम, ते झाल्यानंतर कोणतं काम, म्हणजे आपला वेळ पण वाचेल आणि कामही पूर्ण होतील. एका तासामध्ये जर आपण तीन कामं करू शकत असू तर एका तासात तीनच कामं ठेवा. एका तासामध्ये पाच कामं पूर्ण करायची आहेत असं टार्गेट जर ठेवलं तर कामाचा ताण येतो. मला गाडी पकडायची आहे, ट्रेन मुंबईला जाणारी 8:30 गाडी आहे आणि मी जर घरून 8:20 निघालो तर अर्थातच गाडी पकडण्याकरता माझ्या मनावर खूप ताण येईल. पण 8:30 गाडी आहे आणि मी जर 7:45 या दरम्यान निघालो तर प्रवासाचा वेळ मधला गृहीत धरून साधारणतः 10 मिनटं अगोदर स्टेशनवरती मी पोहोचू शकेन. अमेरिकन ॲक्झिओम असं म्हणते की जर तुम्ही एखाद्या समारंभाला 10 मिनटं लवकर जाऊन पोचले असाल, वेळेच्या 10 मिनटं तुम्ही जर लवकर जाऊन पोचले असाल तरीसुद्धा तुम्ही 5 मिनटं उशीर आहात. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जी वेळ दिलेली आहे त्यावेळेच्या 15 मिनटं अगोदर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पोचणं आवश्यक आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला वेळेचं महत्त्व खूप वाटतं. वेळेचं व्यवस्थापन हा एक वेगळा विषय आहे आणि तो मी वेगळ्या कॅसेटमध्ये हाताळणार आहेच. या ठिकाणी फक्त महत्त्वाचे मुद्दे मी आपल्याला सांगतो. वेळेच्यामध्ये एक महत्त्वाचा पॅरेटो सिद्धांत आहे. पॅरेटो असं म्हणतो की आपल्या कामांची यादी तयार करा, त्या कामांच्या यादीमध्ये प्राथमिकतेनुसार कामं लिहा आणि नेहमी दोनच कामं ही 80% महत्त्वाची असतात. म्हणजे आपल्याला एकंदर 10 कामं करायची असतील आणि इम्पॉर्टन्सनुसार आपण त्यांना 1, 2, 3, 4 असा क्रम दिला असेल तर पहिल्या 2 कामांचं मूल्य किंवा महत्त्व 80% असतं. म्हणून आपण महत्त्वाच्या नुसार त्या कामांना नंबर द्या आणि त्यानुसार ती कामं पार पाडा. पहिली 2 जरी आपण कामं पूर्ण केली तरी 80% काम केल्याचं समाधान आपल्याला मिळेल आणि ते 80% कामं ॲक्च्युली पूर्ण झाली असतील. हा 80-20 नियम आहे, पॅरेटो सिद्धांत, पॅरेटो. तर 80-20 आपलं आयुष्यसुद्धा आपण असंच पाहतो. 20% कॅसेट्स आपण 80% वेळा ऐकतो किंवा पाहतो. 20% ड्रेसेस आपले आपण 80% वेळा घालत असतो. 20% मित्रांना आपण 80% वेळा भेटत असतो. हा 80-20 नियम आपल्या आयुष्यात नेहमीच लागू असतो. वेळेच्या बाबतीतसुद्धा हा नियम लागू आहे. म्हणून महत्त्वाच्या अनुसार त्याला क्रमवारी द्या आणि त्यानुसार कामं पार पाडा, तुमची कामं पार पाडल्या जातील. एक आहे पार्किन्सन असं म्हणतो की वर्क एक्सपांड्स टू फील द टाईम अवेलेबल. तुमच्याजवळ जेवढा वेळ उपलब्ध असेल तो वेळ पूर्ण भरून काढण्याकरता काम हळूहळू प्रसरण पावत जातं. म्हणजे वेळ जर जास्त असेल तर काम हळूहळू केलं जातं आणि वेळ जर कमी असेल तर काम भराभर उरकलं जातं. म्हणून वर्क एक्सपांड्स टू फील द टाईम अवेलेबल असं म्हटलेलं आहे. म्हणून नेहमी आपण जेवढ्या वेळात काम पूर्ण करू शकतो तेवढाच वेळ त्याला द्या. जास्त आणि कमी देऊ नका, नाही तर काम होईल पण वेळ जास्त वाया जाऊ शकेल. पुढील महत्त्वाचा मुद्दा जो आहे याचमध्ये वेळेमध्ये तो पैशासारखा वेळ वाचवा. असं म्हटलं होतं की टाईम इज मनी, पण ॲक्च्युली टाईम इज नॉट मनी, इट इज मोर दॅन मनी. कारण गमवलेला पैसा आपण पुन्हा मिळवू शकतो, गमवलेला वेळ आपण पुन्हा मिळवू शकत नाही. श्रीमंत आणि गरीब प्रत्येकाला सारखाच वेळ असतो, कोणी विकत घेऊ शकत नाही, 24 तासच प्रत्येकाला उपलब्ध आहेत. खालील गोष्टी आपण जर केल्या ऑफिसमध्ये तर आपल्याला ताण कमी येऊ शकतो. एक तर ऑफिसमध्ये फायलिंग चांगलं करा, फायलिंग व्यवस्थित करा, कामाची यादी तयार करा,
तुमच्या कामाच्या मध्ये कोणाला व्यत्यय आणू देऊ नका आणि आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना सविस्तर सूचना द्या, त्यांना ट्रेनिंग द्या. सुरुवातीला असं वाटेल की ट्रेनिंग देण्यामध्ये आपला वेळ जातो आहे, पण त्यांना एकदा का ट्रेनिंग दिलं की मग ती कामं भराभर पार पाडतील. म्हणून त्यांना ट्रेनिंग द्या, त्यांच्याकडनं काम करून टाका, म्हणजे त्यांना कामाचं डेलिगेशन करा, डेलिगेट करा वर्क. खालील ठिकाणी आपण वेळ वाचवू शकतो. एकतर झोपेत वेळ कमी करा, 6 ते 7 तास झोप आवश्यक आहे. जास्त झोप घेतली की बरं वाटतं असं म्हणतात लोक. म्हणतात दुपारी आम्ही झोप घेतली ना की फार फ्रेश वाटतं. फ्रेश वाटणार नाही तर काय वाटणारच आहे, झोप घेतली की फ्रेश वाटतं. पण झोपेची आवश्यकता आहे का? मुळीच नाही. एवढी झोपेची आवश्यकता नाही आहे, 8-8 तास 9-9 तास. आपलं वाहन वेगळं ठेवा, स्वतःचं वाहन जर वेगळं ठेवलं तर आपला वेळ वाचतो. घरामध्ये शक्य असेल तर 2 किंवा 3 टेलिफोन ठेवा, म्हणजे प्रत्येकाचा वेळ त्यामध्ये वाचू शकतो. टेलिफोन घेण्याकरता सेक्रेटरी बसवा आणि फक्त महत्त्वाचे टेलिफोन कॉल स्वतः घ्या. आपले काम इतरांवर सोपवा, पण ते विसरून जाऊ नका. त्यांच्याकडनं कामाचा रिपोर्ट घ्या. असं जर केलं तर आपला वेळ निश्चितपणे वाचू शकतो. पुढील मुद्दा आहे निर्णय घेणे. खूप लोकांना ताण येतो निर्णय कोणता घ्यावा, हे करू की ते करू, असं करू की नको करू, असं केल्याने काय होईल, तसं केल्याने काय होईल, अमकं केल्याने काय होईल, तमकं केल्याने काय होईल, अशा तऱ्हेंचे एकसारखं मनामध्ये त्यांच्या द्वंद्व सुरू असतं. ते निर्णय घेऊ शकत नाहीत आणि मग त्यामुळे ताण त्यांच्या मनावरती येतो. आपण जर निर्णय घेऊ शकत नसू तर सरळ सरळ एक कागद पेन हातामध्ये घ्या. त्यामध्ये जर फेवरचा निर्णय घेतला तर काय काय फायदे आहेत आणि काय काय तोटे आहेत, आणि जर विरुद्ध निर्णय घेतला तर काय काय फायदे आहेत आणि काय काय तोटे आहेत, असं लिहून काढा. ज्यामध्ये जास्त फायदे आहेत असं वाटतं किंवा ज्यामध्ये कमीत कमी नुकसान आहे असं वाटतं तो निर्णय घ्या, इतकं सोपं आहे ते. आपण कामामध्ये व्यस्त असतो, इतरांकरता वेळ देऊ शकत नाही आणि आपल्याला काही केवळ असं वाटतं की आपण जो निर्णय घेतला तो निर्णय चुकीचा आहे. पण निर्णय घेण्याच्या अगोदरच विचार करा. मला एकदा माझ्या मामेभावाच्या लग्नाला जायचं होतं. मुंबईला त्यांनी फार आग्रहाने लग्नाकरता बोलवलं होतं. लग्नाला जर मी गेलो तर माझा वेळ जाईल आणि महत्त्वाची कामं माझी बाकी होती. पण मला असं वाटत होतं की मी जर गेलो नाही ना तर बरं होईल, माझा इतका वेळ वाचेल. पण जाणे आवश्यक वाटत होतं, जावं की न जावं हा पण प्रश्न एकसारखा माझ्या मनासमोर होता. मग शेवटी मी निर्णय घेतला की कागद पेन घ्या आणि लिहून काढा. त्यामध्ये मी लिहून काढलं जाण्याचे फायदे तोटे काय आहेत, न जाण्याचे फायदे तोटे काय आहेत. मी जर मुंबईला गेलो तर माझ्या भावाला चांगलं वाटेल, त्याला असं वाटेल की मी आवर्जून आमंत्रण दिलं आहे, मुद्दामून आला. एवढ्या कामामध्ये व्यस्त असलेला माणूस माझ्या लग्नाला आला तो आयुष्यभर लक्षात ठेवेल. पण जर गेलो नाही तर माझं अमकं काम राहील, तमकं काम राहील, ही मीटिंग राहील, ती मीटिंग राहील, हरकत नाही. ते काम मी पुन्हा केव्हा तरी पूर्ण करेल. लग्न मात्र फक्त एकदाच याचं येणार आहे, म्हणून मी शेवटी लग्नाला निर्णय घेतला. आणि निर्णय व्यवस्थितपणे विचार करून घेतला असल्यामुळे मला नंतर त्याचं काहीच वाटलं नाही की मी मुंबईला का गेलो ते. निर्णय घेता जर येत नसतील तर सरळ सरळ शांत रिलॅक्स अवस्थेमध्ये बसा आणि आपल्या अंतर्मनावरती तो निर्णय घेण्याचं काम सोपवून द्या. मला जर कोणी म्हटलं की माझ्यासोबत नागपूरला चला, तुम्ही जर माझ्याबरोबर आलेत ना तर नागपूरला माझं अमकमक काम होईल. मला मनातून जायची इच्छा नसते, माझा वेळ जाईल असं वाटत असतं. त्याला नाही म्हटलं तर त्याला राग येईल असं वाटत असतं. हो म्हटलं तर माझा वेळ जाईल, नाही म्हटलं तर संबंध खराब होतील, अशा द्विधा मनस्थितीमध्ये आपण असतो. पण काही वेळ लक्षात ठेवा की काही वेळ आपल्याला नकार हा द्यावाच लागतो आणि नाही म्हणणे शिकावंच लागेल, आणि ते पण नम्रपणे नकार द्यायला शिका. जर आपल्याला शक्य नाही आहे नागपूरला जाणं तर त्या ठिकाणी नम्रपणे त्याला जर आपण नाही सांगितलं तर भलेही त्यावेळेस त्याला कदाचित वाईट वाटेल, पण आपण स्पष्टपणे त्याला सांगितलं आणि स्पष्टपणे आपण आपली अडचण त्याला सांगितली तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच नेहमीच्या संबंधामध्ये येईल, हे आपण कृपया ध्यानात ठेवा. गरजा
पूर्ण होऊ शकतात, पण लालच मात्र पूर्ण होत नाही. म्हणून नेहमी आपली गरज काय आणि आपली लालच काय हे आपण ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. आपण खाण्याकरता जगतोय की जगण्याकरता खातो आहे हे माहिती पाहिजे. हे आवश्यक आहे का? हे माझ्याजवळ असणं आवश्यक आहे का? मी मिळवणं आवश्यक आहे का? हे मिळवल्यामुळे, हे घेतल्यामुळे माझं काय नुकसान फायदा होणार आहे? हे माझ्यावर मी ठेवलं तरी काय फरक पडणार आहे? अशा तऱ्हेचे विचार आपल्या मनामध्ये आपण ठेवायला पाहिजे. आणि जे अनावश्यक आहे, जे टाळता येण्यासारखं आहे, ज्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे, ते उगीचच त्याची हाव धरून ते साठवून ठेवून उगीच लालची बनून फायदा नाही. कारण का लालची माणूस हा तणावाखाली वावरत असतो. आपल्या मुलांना स्वतंत्र बनवा. मुलांना आपल्यावरती जर अवलंबून ठेवलं तर आपल्याला ताण येतो. प्रत्येक वेळेस तू हे कर, तू ते कर, तू असं करू नकोस, तू तसं करू नकोस, अशा तऱ्हेने मुलांना एकसारखं जर आपण सांगत राहिलो तर मुलांना आपल्यावरती अवलंबून राहावं लागतं. मुलं तणावाखाली असतात आणि आपल्याला एकसारखं त्यांच्या नजर ठेवावं लागते, म्हणून आपल्यालासुद्धा ताण येतो. त्याला ब्रेड खायला शिकवा, कबूल लहान असताना, पण नंतर ब्रेड खायला शिकवू नका. त्याला ब्रेड कमवायला शिकवा, ब्रेड कशी कमवायची त्याला शिकवा, कारण ते त्याच्या आयुष्यभर पुरणारं काम आहे. अज्ञान जाणा. आपण नेहमी कोणत्या गोष्टीमध्ये अज्ञानी आहोत हे माहिती करून घेतलं पाहिजे. आय नो इट ऑल अटिट्यूड, मला सर्व काही माहिती आहे, अशा तऱ्हेची वर्तणूक आपण नेहमी करायला नको. आपण लहान लहान गोष्टीत कुठे कुठे आनंद मिळेल हे माहिती करून घेतलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आनंद घेतला पाहिजे. ज्या ठिकाणी आपल्याला समजलं नाही आहे त्या ठिकाणी अज्ञानामध्ये सुद्धा, अज्ञान आहे हे माहिती होईल लोकांना, हे माहिती असून सुद्धा त्या ठिकाणी आपला लहानातला लहान प्रश्न विचारावा आणि आपलं अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करावा. आपण अज्ञानी राहिलो, होला हो लावलं, जर डाऊट्स क्लॅरिफाय नाही करून घेतले तर मग आपल्याला ताण वाढतो. आपलं अज्ञान जे आहे ते स्पष्टपणे मोकळं बोलून दाखवलं आणि त्याचं स्पष्टीकरण जर घेतलं तर निश्चितच ताण कमी होतो. नोकरीवरून काढून टाकणे हा पुढील मुद्दा आहे. जे लोक कर्मचारी आहेत, जे लोक नोकरीवरती आहेत, त्या लोकांना सतत भीती असते की आपल्याला नोकरीवरून काढून टाकतील आणि त्यामुळे त्यांना ताण येतो. म्हणून हे नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला जॉब सिक्युरिटी पाहिजे की आपल्याला एम्प्लॉयमेंट सिक्युरिटी पाहिजे. जॉब सिक्युरिटी म्हणजे तुम्ही कशीही वागा तुमची नोकरी पक्की आहे, युअर जॉब इज सिक्युअर्ड. का आपल्याला एम्प्लॉयमेंट सिक्युरिटी पाहिजे? एम्प्लॉयमेंट सिक्युरिटीचा अर्थ असा आहे की मी कुठेही कसाही गेलो तरी मी इतका सक्षम आहे, मी इतका कार्यक्षम आहे की मला कोणीही पटकन नोकरीला ठेवेल, कोणीही पटकन उचलेल आणि माझ्याकडे कामाला ये असं म्हणेल. दॅट इज एम्प्लॉयमेंट सिक्युरिटी. लोकांना जॉब सिक्युरिटी पाहिजे असते, एम्प्लॉयमेंट सिक्युरिटी नको असते. आपण जर आपल्याला जर एम्प्लॉयमेंट सिक्युरिटी हवी असेल की मी कुठेही जाईन आणि मी माझ्या पायावरती उभं राहू शकेन, एवढी क्षमता जर आपल्यामध्ये आपण निर्माण केली तर मी तुम्हाला निश्चित सांगतो की आपल्याला टेन्शन येणार नाही. पण लोक काय असतं की मला या नोकरीतून काढून टाकायला नको, माझा जॉब सिक्युअर राहायला पाहिजे, मी कसाही वागेन, कारण का तेवढे ते कार्यक्षम नसतात. मग त्यामुळे भीती असते काढून टाकायची आणि काढून टाकतील, प्रमोशन मिळणार नाही, वरिष्ठ रागावतील, म्हणून ताणतणावाखाली असतात. आपण जर आपल्याला केपेबल केलं तर आपल्याला कधीच अशा प्रकारचा ताण येणार नाही. पुढील मुद्दा आहे अपयशाची भीती किंवा चिंता. प्रत्येकाला अपयशाची भीती असते. मला अपयश येईल का? मी त्यात फेल होईल का? मी नापास होईल का? मी लोकांच्या अपेक्षांची पूर्ती करेल का? अशा तऱ्हेने लोकांचे मनामध्ये प्रश्न असतात आणि त्यामुळे ताण येतो. अब्राहम लिंकन यांचं उदाहरण जर आपण पाहिलं तर हा गृहस्थ सतत वयाच्या 21व्या वर्षापासून वयाच्या 51व्या वर्षापर्यंत सतत आयुष्यामध्ये अपयश झालेला आहे. पण वयाच्या 51व्या वर्षी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून तो निवडून आला, राष्ट्रपती म्हणून निवडून आला. अपयश याची जर आपण चिंता बाळगली की अपयशील मला चिंता बाळगली तर आपण कधीच कोणतंही काम करू शकणार नाही. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर असं म्हटलं जातं की डबल युअर फेल्युअर रेट्स, तुमचे अपयश दुपटीने वाढवा
आणि मग पहा तुम्हाला यश मिळेल की नाही. अपयश मिळेल म्हणून काम करायचं नाही असं कधीही करू नका. मला जगामध्ये एक तरी मनुष्य असा दाखवा की ज्याला कधी अपयश आलंच नाही. अपयश हा पुढील यशाचा पाया असतो. अपयशाने ताण घेऊ नका. अपयश येईल म्हणून काम करायला सुरुवातच करायची नाही असं पण करू नका, जेणेकरून आपल्याला असं वाटेल की नाही मी कुठलीही गोष्ट फेस करू शकतो आणि ताण येणार नाही. आणखीन एक भीती प्रत्येकाच्या मनामध्ये असते ती म्हणजे लोक काय म्हणतील आणि त्यामुळे ताण येतो. आपल्याला मुलगा, त्याचे वडील आणि गाढव ही गोष्ट माहिती आहे. मुलगा वडील शहरात जातात आणि गाढव विकत घेतात आणि त्या गाढवाला आपल्या खेड्याकडे पायी आणत असतात. त्यावेळी त्यांची जी गत झाली त्याची गोष्ट मी आपल्याला या ठिकाणी पूर्ण काही सांगत नाही आहे. पण मुलगा गाढवावर बसला म्हणून लोकांनी टीका केली, वडील गाढवावर बसला म्हणून लोकांनी टीका केली, कोणीच गाढवावर बसले नाही म्हणून लोकांनी टीका केली. शेवटी त्यांनी मुलांनी दोन पाय धरले गाढवाचे, वडिलांनी दोन पाय गाढवा धरले, दोघांनी गाढवाला उचलून धरलं आणि दोघेही गाढवाला झोके घेत घेत खेड्याकडे न्यायला लागलेत. आणि तरी पण लोकांनी टीका केली. लोक काय म्हणतील याची कधीही चिंता करू नका, कारण लोक नेहमीच टीका करायला तयार असतात. जर लोकांच्या टीकेचाच मुद्दा जर आपल्या डोक्यात असेल तर काहीही करू नका. डू नथिंग, बी नथिंग. तुम्हाला तुमच्यावर कोणी टीकाच करणार नाही. जर तुम्ही काहीच नसाल तुमच्यावर कोण टीका करतंय? असं म्हटलं जातं की ज्या झाडाला जास्त फळं लागतात त्याच झाडावरती जास्त दगड मारले जातात. त्यामुळे टीका ही त्याच माणसांवरती होते जे लोक यशस्वी आहेत. लोकांच्या टीकेला कधी भिवू नका आणि त्यामुळे टेन्शन घेऊ नका. बाकी लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याची चिंता कधीही करू नका, कारण की ते त्या चिंतेत आहेत की तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार करतात. हे त्यांना ती चिंता आहे किंवा तुम्ही काय त्यांच्याबद्दल विचार करतात. धन्यवाद द्या आणि चुकीची माफी मागा. जर आपल्यावर कोणी उपकार केले असतील तर त्यांना धन्यवाद द्या. आणि आपल्याकडून जर काही चूक झाली असेल तर त्याकरता माफी मागा. आपल्याकडनं काहीही चूक झाली असेल आणि आपण जर माफी मागितली तर समोरच्याचा आवेश, समोरच्याची भांडण्याची वृत्तीच एकदम खलास होऊन जाते. तो एकदम शांत होऊन जातो. तो तावातावा तुमच्याशी भांडण करायला येतो. आपण तावातावात मी कसा बरोबर आहे म्हणून आपण जर आपलं समर्थन करायला लागलो आणि भांडण करायला लागलो तर त्याचे परिणाम फारच वेगळे होतात. आपण जर माहिती आहे की आपण चुकलो आहे आणि आपण म्हटलं ठीक आहे माझं चुकलं सॉरी, तर बिघडलं कुठे? आणि मी तर त्या पलीकडे जाऊन म्हणलं की समजा जर आपण चुकलं नसताना म्हटलं माझं चुकलं आहे तर बिघडलं कुठे? कमीत कमी वाट टळतात. आणि शेवटी त्या माणसाला जाणीव होईलच की हा मनुष्य फक्त वाट टाळण्याकरता चूक झाली असं म्हणतो आहे. त्यामुळे नेहमी सॉरी म्हणा, धन्यवाद द्या, पण धन्यवादाची अपेक्षा करू नका, कारण की माणूस हा कृतज्ञ प्राणी आहे. तुम्ही कोणावर कितीही उपकार केले तरी 10 पैकी 9 लोक साधे धन्यवादसुद्धा देत नाहीत, हे आपण कृपया लक्षामध्ये घ्या. लोकांना धन्यवाद देऊन किंवा लोकांचे आभार मानून आपला ताण कमी होऊन जातो. खालील ठिकाणी आपण धन्यवाद द्या आणि तणावमुक्त व्हा. तुमच्या व्यवसायात जर तुम्हाला खूप मोठी ऑर्डर मिळाली असेल तर गिरायकाला धन्यवाद द्या. ऑर्डर मिळाली नसेल तरीसुद्धा गिरायकाला धन्यवाद द्या, कारण की तुम्हाला त्यांनी वेळ दिला आहे म्हणून. तुमच्या गिरायकाने इतरांना तुमच्या मालाबद्दल सांगितले असेल तर त्यांना धन्यवाद द्या. तुमच्या गिरायकाने तुमच्याबद्दल इतरांना चांगले सांगितले असेल तर त्याला धन्यवाद द्या. तुम्ही तुमच्या गिरायकांना त्यांच्या जन्मदिवशी, दिवाळी, नवीन वर्ष या दिवशी भेटकार्ड पाठवा, त्यांची आठवण करा आणि त्यांच्यामुळे तुमचा धंदा कसा भरभराटीला आला हे त्यांना कृपया कळवा. एखाद्याने तुमची चूक दाखवली जर असेल त्याला धन्यवाद द्या. बसमध्ये किंवा इतर ठिकाणी जर तुम्हाला कोणी जागा बसायला दिली असेल तर त्याला धन्यवाद द्या. येशू ख्रिस्ताला 10 पैकी 1 महारोग्याने धन्यवाद दिलेत. कलियुगामध्ये 100 एकाने जरी दिले तरी खूप आहे. जेव्हा तुम्ही धन्यवाद देता तेव्हा 10% तुमच्या शब्दातून, 20% तुमच्या डोळ्यातून, 30% तुमच्या बुद्धीतून आणि 40% तुमच्या भावनेतून असले पाहिजेत. म्हणूनच अमेरिकन माणसाला जरी तुम्ही
मराठीमधून धन्यवाद दिलेत तरी ते तुमच्या मनापासून जर असतील तर ते त्याला नक्कीच समजतील. त्यामुळे धन्यवाद कुठल्याही भाषेमध्ये असोत ते मनापासून द्या, तुमची भावना त्यामध्ये व्यक्त करा, त्याला खरोखरच ते कळेल की नाही तुम्ही मनापासून धन्यवाद देत आहात. आणि हेच क्षमा मागण्याच्या बाबतीतसुद्धा होऊ शकतं. दुसऱ्यांनी चुका केल्या असतील तर त्यांना क्षमा करा. माणूस हा नेहमी चुकाच करतो असं म्हटलं जातं, किंवा चुका करतो तोच माणूस आहे. इतरांना क्षमा करणे ही आपली कामाची नेहमीची पद्धत असली पाहिजे. जर तुम्ही तुमच्या मित्रांना क्षमा करू शकले नाहीत तर तुम्हाला मित्रच उरणार नाहीत अशी एक वेळ येऊन जाईल. त्यामुळे इतरांच्या चुका विसरण्याकरता आपण विसरभोळे असणं आवश्यक आहे, ज्यामुळे आपला ताण कमी होतो. कोणाला वेळ दिली असेल आणि तो जर वेळ पाळत नसेल तरीसुद्धा त्याला क्षमा करा, कारण की त्यामुळे तुम्ही तणावमुक्त व्हाल. नकार द्यायला शिका. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करू नये असं वाटतं आणि तेव्हा आपण लोकांना नकार द्यायला जेव्हा हिचकिच करतो, मागे पुढे पाहतो, तेव्हा आपण नाहीच त्यांना म्हटलं पाहिजे. मग शेजारच्याने आपल्याला पोस्टामध्ये काट टाकायला सांगू, शेजारच्याने आपल्याला त्याच्याकरता भाजी आणायला सांगू, शेजारच्याने त्याचं मूल आपल्याला सांभाळायला देऊ, असे कोणतेही काम जर कोणी सांगितले असतील आणि आपल्याला जर इच्छा नसेल ते काम करायची किंवा आपण काही बिझी असू ते शक्य नसेल तर त्याला आपल्याला नम्रपणे नकार देता आला पाहिजे. पण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या भिडस्त स्वभावामुळे आपण नकार देत नाही, त्यांना आपण होकार देतो, नंतर ते आपल्या जीवावर येतं, मग आपल्याकडनं चुका होतात, त्यामुळे ताण येतो, नंतर संबंध खराब होतात. परंतु याचा अर्थ असा नाही की इतरांची आपण कामं करू नयेत. इतरांची कामं करावीत पण ती मनापासून करावीत आणि स्वतःच्या इच्छेने करावीत. नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला स्वतःला काही त्रास होत नसताना सहज शक्य झालं आणि इतरांना मदत जर होत असेल तर का करू नये. मी तर यापुढेही जाऊन असं म्हणेन की सहज शक्य होत नसताना सुद्धा आउट ऑफ द वे जाऊन सुद्धा लोकांना आपण मदत केली पाहिजे, त्यामुळे आपले संबंध चांगले दृढ होतात. आणि म्हणून परंतु जर त्यामध्ये इच्छा नसेल, करायची इच्छा नाही आहे, तर आपले पहिले विचार सुधारा, मदत करायची वृत्ती पहिले अंगी बाळगा आणि लोकांना मदत करा, म्हणजे ताण येणार नाही. डायरी लिहिणे हा महत्त्वाचा एक मुद्दा आहे. ताणतणाव कमी करण्याकरता आपण आपली डायरी लिहिणं आवश्यक आहे. डायरी आपली एक चांगली मैत्रीण आहे असं म्हटलं जातं. रोज रात्री झोपायच्या अगोदर दिवसभरात कोणत्या कोणत्या घटना घडल्यात आणि त्याबद्दल आपल्याला काय वाटलं, आपल्या भावना काय होत्या, त्यामुळे आपल्या भावनांना धक्का पोचला का, आपले विचार त्यावेळेला कसे होते, याविषयी मुख्य मुख्य मुद्दे लिहून काढणं आवश्यक आहे. जर दररोज डायरी लिहिणं शक्य नसेल तर आठवड्यातून किमान 3 वेळा तरी डायरी लिहावी. डायरी लिहिल्यामुळे आपण त्या पर्टिक्युलर वातावरणामध्ये कसे वागलोत, आपल्या भावना काय होत्या, हे आपल्याला पुढे केव्हाही उलगडून ते आपल्याला तपासून पाहता येतं आणि आपल्या चुका काय झाल्यात ते आपल्याला समजू शकतं. म्हणून डायरी नेहमी लिहा. ताणामधील सारखेपणा ओळखा आणि मनाची तयारी ठेवा. कोणत्या कोणत्या घटनेमुळे किंवा कामामुळे ताण येतो हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्यातील सारखेपणा काय आहे आणि तो टाळण्याकरता आपण काय करायला पाहिजे याची तयारी जर आपण आधीपासूनच करून ठेवली तर आपल्याला ताण येणार नाही. माहिती आहे आपल्याला की अमक्या अमक्या गोष्टीमुळे ताण येतो. उदाहरणार्थ की एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नाही, तो आपल्याशी बरोबर वागत नाही, तो उगीच काहीतरी बोलतो, काही कॉमेंट्स पास करतो आणि आपल्या तर मनात आपण ठरवून ठेवलं आहे ना की या जगातील कोणतीही व्यक्ती माझा अपमान करू शकत नाही, मला ताण देऊ शकत नाही, पण या गोष्टीमुळे मला ताण येतो. मग त्या मित्राला अवॉइड करा किंवा तो काहीही बोलला तरी चिंता करू नका आणि साध्या साध्या गोष्टींमुळे मनावर ताण घेऊ नका. जे शक्य असेल ते बदलण्याची आपण तयारी ठेवावी आणि जे शक्य नसेल ते स्वीकारायची आपण तयारी ठेवावी, म्हणजे ताण येणार नाही. इतरांना समजून घ्या हे फार महत्त्वाचं. आपण काय करतो की प्रत्येकाला आपल्या चष्म्यातून पाहतो. तो माझ्याशी असा वागला, त्यांनी माझ्याशी असं वागायला नको होतं, त्यांनी असं वागलं असतं तर काय बिघडलं असतं, अशा तऱ्हेने आपण आपल्या चष्म्यातून त्याच्या वागण्याचं मूल्यांकन करत असतो. एका जमिनीकडे, एक 10 एकर जमीन आहे, त्या 10 एकर जमिनीकडे पाहताना
एक शेतकरी असं म्हणेल की ही जमीन फार सुपीक आहे, इथे फार फार छान फार चांगलं पीक येऊ शकेल. एखादा जर बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर असेल आणि बिल्डर असेल तर तो म्हणेल की या जमिनीमध्ये फार चांगली हाऊसिंग कॉलनी तयार होईल आणि फार छान सुंदर घरं तयार होतील. तर प्रत्येकाचा दृष्टिकोन जो आहे तो वेगवेगळा असतो. आपण त्याला काय अर्थ लावतो, आपण कोणत्या चष्म्यातून ती गोष्ट पाहतो हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टींपासून दुराग्रह करून घेण्या अगोदर त्यांच्या चष्म्यातून त्यांचे जोडे घालून त्यांच्या ठिकाणी स्वतःला पाहून मग जर आपण त्या गोष्टींचं मूल्यांकन केलं तर आपल्याला ताण येणार नाही. जर एखाद्या मुलाने एखाद्या ब्रेडच्या दुकानामधून जर ब्रेडची चोरी केली असेल तर त्याच्या दृष्टिकोनातून ते कदाचित बरोबर असू शकेल, आपल्याला ती चोरी वाटते. पण जो मुलगा मागील 2 दिवसांपासून उपाशी तपाशी आहे, ज्याला काही खायला प्यायला मिळालं नाही आहे, त्याने जर बाहेर पडलेली ब्रेड चोरली तर कदाचित तो मुलगा त्या चोरीचं समर्थन पण करेल. म्हणून नेहमी इतरांना समजून घ्या आणि नंतरच मूल्यांकन करा. आणि कोणालाही म्हणताना तुम्ही असा निर्णय घ्यायला नको होता, तुम्ही असं करायला नको होतं, असं केल्याने काय बिघडलं, म्हणजे अशा तऱ्हेची वाक्य उच्चारून नेहमी कोणालाही बोलणं हे बरं नव्हे. त्याचं पहिलं ऐकून घ्या, श्रवण कौशल्य वाढवा आणि नंतरच मग आपला निर्णय द्या. मी तर असं म्हणेन शक्यतो आपला निर्णय देऊ पण नका. कारण निर्णय देऊन काय फायदा आहे? आपण काहीही निर्णय जरी दिला तरी पण तो शेवटी असं म्हणतो की माझंच खरं, मीच होतो म्हणून मी तसं केलं, माझं मी होतो म्हणूनच ते असं होऊ शकलं वगैरे वगैरे. म्हणून नेहमी मूल्यांकन त्याच्या दृष्टिकोनातून करा आणि आपण आपला निर्णय देऊच नका. इतरांची निंदा करू नका किंवा इतरांचे दोष दाखवू नका. कोणाचीही निंदा करणं किंवा दोष दाखवणं हे फार सोपं आहे. जर तुम्हाला इतरांच्या चुका दाखवायच्याच असतील तर खुशाल दाखवा, पण तुम्ही त्यामध्ये कौशल्य प्राप्त केलं असलं पाहिजे जे कोणीच केलं नसतं. आपल्याला जर इतरांच्या चुका दाखवायच्या असतील तर दाखवा, पण जर चुका दाखवताना आपल्याला आनंद मिळत असेल तर चुका दाखवू नका. एखादा गुरु जेव्हा एखाद्या शिष्याला शिकवतो त्या वृत्तीतून जर आपल्याला कोणाला चुका दाखवायच्या असतील की त्यांनी शिकावं तर चुका दाखवा. पण चुका तुझ्या दाखवतो आहे म्हणजे तुला तुझे काही दोष दाखवून तुझी टिंगलटवाकी करतो आहे अशा प्रकारे चुका दाखवून जर आपण बोललो तर संबंध खराब होतात. गुरु चेला या नात्याने चुका दाखवायच्या असतील तर दाखवा. जेव्हा आपण भूतकाळातील काही घटनांचा पश्चाताप करून स्वतःला दोष देतो तेव्हा आपण तणावग्रस्त होतो आणि तीच आपण चूक करत असतो. परंतु एखादी गोष्ट आपण केली असं वाटतं की त्यावेळा तो मी निर्णय घ्यायला नको होता, त्यावेळा तसं करायला नको होतं, ती चूक केली मी असं जेव्हा वाटतं तेव्हा आपण असं विचार करायला पाहिजे की त्या परिस्थितीमध्ये तेच बरोबर होतं, तोच निर्णय योग्य होता. त्यावेळा मला जे बेस्ट वाटलं, जे माझ्याकडनं बेस्ट पॉसिबल शक्य होतं, बेस्ट पॉसिबल डिसिजन होतं, ते त्यावेळा घेतलं मी. म्हणून त्यावेळेचा निर्णय बरोबर नव्हता म्हणून टेन्शन घ्यायला नको, हे आपण कृपया लक्षामध्ये घ्या. आपल्याजवळ जे आहे त्याबद्दल नेहमी आनंदी राहा. लहान मुलांपासून शिका. लहान मुलं नेहमी आनंदी असतात कारण का लहान मुलं वर्तमान काळात जगतात, त्यांना भविष्याची चिंता नाही आहे, भूतकाळाचा ते विचार करत नाहीत आणि ते नेहमी खुश राहतात. लहान मुलं नेहमी इतरांना मागतात. आपण इतरांना मागा, लोक द्यायला तयार असतात, फक्त लोक पैसे देत नाहीत. म्हणून लोकांना आपण मदत मागितली, लोकांना मदत मागा, लोकांना प्रेम मागा, पण त्या अगोदर प्रेम द्या आणि मग प्रेम मागा. जे जे आपल्याला शक्य असेल ते आपण लोकांना द्या. लोकांकडनं नंतरच आपल्याला काही मिळू शकेल आणि जे आपल्याला मिळालं आहे ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत त्या परिस्थितीमध्ये आनंद राहण्याचा प्रयत्न करा. आपल्यापेक्षा ज्यांच्याजवळ कमी आहे त्यांच्याकडे पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण आनंदी आहोत किंवा नाही. पण आपली वृत्ती अशी असते की आय एम नॉट ओके, यू आर ओके, तो चांगला आहे मी खराब आहे अशी वृत्ती न ठेवता आय एम ओके यू आर ओके, मी पण आनंदी आहे तुम्ही पण आनंदी आहात, मी पण चांगला आहे तुम्ही पण चांगले आहात अशी वृत्ती आपण ठेवायला पाहिजे आणि मग आपल्याला असं आढळून येईल की आपण तणावमुक्त आहोत. तुम्ही इतरांकरता त्याग करा आणि आनंदी व्हा.
तुम्ही इतरांकरता काय करत आहात हा प्रश्न महत्त्वाचा आहे, असं मार्टिन ल्युथर किंग असं म्हणाले होते. जरी पोलिसांकडून किंवा इतरांकडून तुम्हाला त्रास होत असेल किंवा अवहेलना झाली असेल, तरीसुद्धा रस्त्यामध्ये अपघातामध्ये सापडलेल्या एखाद्या माणसाला मदत करा. होऊ शकतं की तुम्हाला त्रास जास्त होईल, पण नेहमी तुम्ही मदत केली पाहिजे, त्यामुळे तुम्हाला बरं वाटेल आणि तुमचा ताण कमी होईल. जेव्हा आपल्याला इतरांकरता काही करायचं असं वाटत असतं, ते ताबडतोब करायला लागा, त्याकरता वाट पाहू नका. एक चांगली वेळ येईल, एखादी चांगल्या योग्य वेळेला मी ते काम करायला लागेल असा विचार करत बसू नका, उगीचच ताण येतो. झिग झिगलर असं म्हणतात की तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे जे हवं आहे ते मिळेल जर तुम्ही इतरांना जे जे हवं आहे ते मिळवण्यास मदत केली तर. अमेरिकेचे अध्यक्ष लिंकन त्यांच्या मोटारींच्या ताफ्यातून वेगाने रस्त्यावरून चालले होते. प्रचंड मोठा ताफा मोटारींचा वेगाने चालला होता. अब्राहम लिंकन यांनी रस्त्यामध्ये मध्येच मोटर थांबवण्याकरता आदेश दिलेत. त्यांची कार थांबली, कारमध्ये ते उतरलेत. रस्त्याच्या बाजूला चिखलामध्ये कुत्र्याचं एक लहानसं पिल्लू फसलेलं होतं. त्या पिल्लाला त्यांनी काढलं, धुतलं, पुन्हा सोडून दिलं, कारमध्ये येऊन बसले आणि प्रचंड वेगाने पुन्हा कार्स जायला लागलेत. त्याने सहकार्याने त्यांना विचारलं की तुम्ही तर असं म्हणता लिंगन साहेब की माणूस प्रत्येक कृती जी करतो त्या कृतीमध्ये त्याचा स्वार्थ असतो, तुमचा काय स्वार्थ होता? म्हणे माझा स्वार्थ इथे फार मोठा होता. त्या असहाय बेवारस कुत्र्याच्या पिल्लाला मी चिखलामधनं काढलं, धुतलं आणि मोकळं सोडून दिलं, त्याचा जीव मी वाचवला, मला रात्री शांत झोपेल. मी इतरांकरता आज काहीतरी करू शकलो म्हणून मला आज बरं वाटतंय, माझा ताण आज बराच कमी झालेला आहे. शांत रात्री झोप येणं हा स्वार्थी दृष्टिकोन माझा यामध्ये होता आणि म्हणून मी तसं केलं. त्यामुळे इतरांकरता त्याग करा, इतरांना प्रेम द्या आणि तणावमुक्त व्हा. इतरांना द्या मग घ्या आणि पुन्हा द्या, म्हणजे दोनदा द्या आणि एकदा घ्या. मराठीमध्ये असं म्हटलं जातं की देवाणघेवाण, देवाणघेवाण हा शब्द आहे मराठीमध्ये, म्हणजे पहिले द्या आणि मग घ्या. पण आपण काय करतो, पहिले घ्यायचीच वृत्ती ठेवतो आणि मग त्यामुळे ताण येतो की आपल्याला मिळालं नाही म्हणून. तुम्ही इतरांना जे जे शक्य असेल ते त्यांना द्या. आजाराला भेटायला गेले असताना पुष्पगुच्छ घेऊन जा, त्याला फळं घेऊन जा, त्याला फुलं घेऊन जा. तो लवकर चांगला व्हावा म्हणून देवाजवळ प्रार्थना त्याच्याकरता करा आणि प्रार्थना घेऊन जा. शुभेच्छा देणं किंवा धन्यवाद देणं ही सुद्धा एक कला आहे आणि ती मनापासून असली पाहिजे. जर तुम्ही शुभेच्छा किंवा धन्यवाद फक्त ओठांनी दिलं तर लोकांना ते कळतं, लोक तेवढे हुशार असतात. आणि म्हणून तुम्ही नेहमी मनापासून लोकांना धन्यवाद द्या, शुभेच्छा द्या. तुमची स्वप्रतिमा उंचावेल, तुमचा स्वाभिमान उंचावेल, सेल्फ एस्टीम हाय होईल आणि त्यामुळे ताण कमी होईल. सतत कार्यमग्न राहा, नेहमी कामात राहा, कारण रिकामे लोकांना ताण येतो. रिकामे लोक कोणतेही काम करू शकत नाहीत. व्यवस्थापकीय नियम असा आहे की जर मला कोणतेही काम करून घ्यायचं असेल तर ते मी कार्यमग्न माणसाला सांगावं, तो ते काम लवकर करून टाकेल. मी जर रिकाम्या माणसाला ते काम सांगितलं तर तो ते काम करणार नाही. तो रिकामा याच करता की तो काम करत नाही. म्हणून नेहमी कार्यमग्न राहा, तुमची कामं लवकर होतील, कामं हाताळावे ताबडतोब करा, म्हणजे ताण येणार नाही. ध्येय निश्चिती करा, गोल्स शुड बी फिक्स्ड. ज्यांची ज्यांची आयुष्यात ध्येय पक्की झाली असतील ते तणावमुक्त जीवन जगत असतात. याचं कारण असं आहे की आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचं आहे, आपण कशा करत जगतो आहोत, आपल्या जगण्याचा उद्देश काय आहे, आपल्याला व्यवसायामध्ये कुटुंबामध्ये समाजामध्ये नेमकं काय करायचं आहे, याच्या कल्पना, स्पष्ट कल्पना
जर डोळ्यांसमोर असतील आणि ध्येय आपण जर पक्के करून ठेवले असतील तर आपण तणावमुक्त होतो. कारण की जेव्हा ध्येय नसतं तेव्हाच खूप द्वंद्व मनामध्ये असतं, जेव्हा काही निश्चित नसते तेव्हा द्वंद्व असतं. हे आपण नेहमी लक्षात ठेवा की ध्येय हे पक्कं असलंच पाहिजे. पण आपण जर रस्त्यावरून जाताना जाणाऱ्या लोकांना विचारलं की तुम्ही ध्येय पक्के आहेत का, 97% लोकांचे उत्तर असे मिळतील की त्यांनी ध्येय निश्चिती केलेली नाही. 100% लोकांना स्वप्न असतात पण 97% लोकांचे स्वप्न लिखित स्वरूपात नसतात, म्हणजेच त्यांची ध्येय पक्के नसतात. कामाची टाळाटाळ किंवा आळशीपणा त्यामुळे नाहीसा होतो जर आपली ध्येय निश्चित झाली असेल तर. आणि कामाचा उरक वाढतो, काम झपाट्याने होतं, कारण माहिती आपल्याला कुठे पोचायचं आहे. मग आपलं टंगळमंगळ होत नाही, टाईमपास होत नाही आणि लवकर लवकर आपण काम उरकत जातो आणि तणावमुक्त होत राहतो. योग्य काम करण्याची सुरुवात करा आणि नंतर ते योग्य मार्गाने करण्याचे कौशल्य मिळवा. ध्येय ठरवल्याशिवाय जीवन जगण्याची तुम्ही कल्पना करू शकता का? एखादी फुटबॉलची मॅच चालू आहे आणि त्या ठिकाणी गोल पोस्टच नाही आहे तर फुटबॉलच्या मॅचमध्ये मजा येईल का? एखादी हॉकीची मॅच चालू आहे आणि वेळेचं बंधनच नाही आहे, मजा येईल का? मजा येणार नाही. जेव्हा काहीतरी फिक्स असतं, टार्गेट ठेवलं असतं आणि त्या टार्गेटमध्ये जेव्हा काम करायचं असतं तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या कामामध्ये मजा येते. ते काम चांगल्या तऱ्हेने पार पाडलं जातं आणि माणसाला ताण येत नाही. ध्येय असं असायला पाहिजे की त्याचा शेवट नेहमी अर्थपूर्ण असावा. ध्येयामुळे नेहमी तुम्हाला समाधान आणि शांती मिळायला हवी. तुमच्या ध्येयामुळे इतरांना आनंद वाटायला पाहिजे आणि तुमच्या ध्येयामुळे तुम्हाला अपराधीपणाची भावना यायला नको. जर खूप मोठा पैसा, खूप श्रीमंत व्हायचं ध्येय असेल पण ते साध्य करत असताना मला अपराधीपणाची भावना वाटत असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे. म्हणून ते ध्येय असं असावं की ज्यामध्ये मला अपराधी वाटणार नाही अशा तऱ्हेने माझं ध्येय असावं. कोणाच्या डोक्यावर, कोणाच्या मानेवर, कोणाच्या पोटावर पाय देऊन आपण आपलं ध्येय पूर्ण करायचं आहे अशा तऱ्हेनेसुद्धा आपलं ध्येय नसावं का, कारण की त्यामुळे अपराधीपणाची भावना येऊ शकते. कधी असंही होऊ शकतं की तुम्ही ध्येय गाठण्याकरता झपाट्याने वाटचाल करत असता आणि ध्येय गाठल्यावर मग तुम्हाला कळतं की आपली जी शिडी होती ती चुकीच्या भिंतीवर लावून ठेवली होती. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जितक्या झपाट्याने वाटचाल करत होते तितक्या झपाट्याने तुम्ही चुकीच्या ठिकाणी जाऊन पोचत होते. दॅट मीन्स युअर लॅडर वॉज लिनिंग अगेन्स्ट द रॉंग वॉल. आपण कुठल्या भिंतीवर आपली शिडी ठेवलेली आहे आणि कुठल्या शिडीवरून आपण वाटचाल करत आहोत हे आपलं पहिले निश्चित असायला पाहिजे, याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे. नेहमी योग्य किंवा कमी योग्य यातील फरक समजून घ्या. होतं काय, चांगलं आणि वाईट यातला फरक लवकर समजतो. चांगलं काय आणि वाईट काय, पण चांगलं काय आणि अधिक चांगलं काय यातला फरक समजत नाही आणि तो समजायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला ताण कमी येतो. अति असुख आणि सर्वोत्तम यातला फरक आपल्याला कळला पाहिजे. होतं काय की आपण अति अचूकतेच्या मागे असतो, तर सर्वोत्तम काय आणि अति अचूक काय. चांगल्यातलं चांगलं करण्याचा नेहमी प्रयत्न करा पण परफेक्शनिस्टिक होऊ नका, कारण परफेक्शनिस्टिक होणं म्हणजे न्युरॉटिक बिहेवियर आहे ते, किंवा मानसिक आजार एक प्रकारचा होतो आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे की आपण परफेक्शनिस्टिक व्हायला नको. उदाहरणार्थ 7:30 वेळ आपण एका ठिकाणी दिलेली आहे आणि मी जर परफेक्शनिस्टिक असेल तर मी तिथे 7:25 जाऊन पोचतो, 7:30 हजर राहतो तिथे, अति अचूक मी वेळेवरती असतो आणि भारतामध्ये लोक वेळच पळत नाहीत. ज्याला वेळ दिली असते तो 10 मिनटं उशिरा येतो आणि मग मात्र आपल्याला ताण येतो किंवा संबंध खराब होतात. परफेक्ट काय असलं पाहिजे किंवा अतिउत्तम काय असलं पाहिजे, ठीक आहे 7:30 वेळ आहे ना तर भारतामध्ये 5-10 मिनटं वेळ होणारच लोकांना येण्याकरता. हे जर मी मनामध्ये धरलं तर ताण येणार नाही. हसा आणि हसवा, नेहमी विनोद करा. हसल्यामुळे ताण कमी होतो. इतरांवर विनोद न करता इतरांच्या व्यक्तिमत्वावरती विनोद न करता
जनरल विनोद करावा, कारण जेव्हा आपण कोणावरती विनोद करत असतो तर तो बिचारा चूप राहतो पण तो मनातून फार दुःखी होतो. त्यामुळे त्यांच्या स्वतःवरती विनोद न करता त्यांनी जी एखादी वागणूक केली असेल त्याच्यावरती विनोद करता येऊ शकतो, ज्यामुळे त्याला वाईट वाटत नाही आणि त्यांनी ताण कमी होतो. विनोद असा करायला पाहिजे की ज्याच्याबरोबर आपण विनोद करतो आहे त्याच्याबरोबर आपण हसू शकलो पाहिजे, हे महत्त्वाचं आहे, त्याने ताण येत नाही. आवड असेल तेच करा. आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आवड असेल किंवा गोडी असेल तेच काम नेहमी करावं. आपल्या नोकरीत किंवा धंद्यात आवड नसेल किंवा गोडी नसेल तर ते काम करू नये. ते कंटाळवाणं आणि तणावपूर्ण काम वाटतं जे काम आपल्या मनाविरुद्ध आपण करत असू ते. परंतु आज असं आहे की 90% कर्मचारी भारतामध्ये जे लोक आहेत कामावरती जातात, 90% कर्मचारी असं म्हणतात की आम्ही आमच्या मनाच्या विरोधात काम करून आलो आहे. मला हे समजत नाही की जर त्यांना ते काम करणं आवडत नाही तर लोक कामावर का जातात. एका निरीक्षणामध्ये असं आढळून आलं की 90% लोक त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध कामावर जातात. मग ते का जातात? कारण निव्वळ पगार मिळतो म्हणून जातात. काम करायचं नाही आहे, भारतात वृत्ती अशी आहे की काम करायचं नाही आहे, लोकांना मोफत पगार पाहिजे. आणि मग अशा वेळेस ते मनाविरुद्ध काम करतात, आदळापट करून काम करतात, इच्छेच्या विरुद्ध काम करतात, टाईमपास करतात आणि शेवटी प्रोडक्शन मात्र काही चांगलं मिळत नाही. काही वर्षापूर्वी जेव्हा मी कार चालवायला शिकलो तेव्हा मी नागपूरला कार घेऊन गेलो होतो. नागपूरला 6 तास ड्रायव्हिंग करून कारने पोचल्यावर मी नातेवाईकांच्याकडे गेलो, तिथे चहा घेतला आणि मला पुन्हा कामाला जायचं होतं म्हणून मी पुन्हा तयार झालो आणि कार चालवायला निघालो. मी कार नुकतीच शिकलो होतो. 250 किलोमीटरचा प्रवास कारने मी स्वतः ड्रायव्हिंग करून केला. मला फार आनंद व्हायला लागला की मी हायवेवरती कार चालवली आणि नागपूरला गेल्यावर गर्दीच्या ठिकाणी नागपुरात मला कार चालवायला मिळणार म्हणून मी पुन्हा अधिक उत्साही होतो आणि नागपुरातसुद्धा मी अगदी उत्साहाने कार चालवली. कारण कार चालवणं हे माझ्याकरता आवडीचं काम होतं. दुसऱ्या वेळेस जेव्हा मी एकदा ड्रायव्हर घेऊन गेलो होतो त्यावेळेस झालं काय, तिथे आम्ही जेव्हा नागपूरला जाऊन पोचलो आणि ड्रायव्हरला म्हटलं चला आता पुन्हा आपल्याला निघायचं आहे कामाला, आणखीन कामं नागपुरात उरकायची आहेत, तो म्हणाला की नाही मी आता फार थकलो आहे, मला ऊन लागलं आहे वगैरे वगैरे. कारण की ड्रायव्हर करता ते काम होतं कार चालवणं, माझ्याकरता जी हॉबी होती आणि म्हणून मी उत्साहाने नागपूरला गेल्यावरही पुन्हा कार चालवली. ड्रायव्हर मात्र थकला होता. आपल्या आवडीचं जेव्हा काम असतं तेव्हा आपल्याला थकावट येत नाही आणि थकवा येत नाही आणि आपण चांगलं काम करू शकतो. एखादी गृहिणी जेव्हा जीवावर आल्यासारखं स्वयंपाक करते, अगदी काही इच्छा नाही पण करावं लागतं म्हणून जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा त्या स्वयंपाकाला चव राहत नाही, मुलाबाळांना तो स्वयंपाक आवडत नाही आणि मग घरचे लोक सर्व ओरडा करतात की आमच्या घरी चांगला स्वयंपाक बनत नाही. पण एखादी स्त्री जर आपल्या लहान मुलांना आपल्या नवऱ्याला चांगलं स्वयंपाक करून चांगलं अन्न मिळावं, चांगलं चवदार चविष्ट अन्न मिळावं म्हणून स्वयंपाक करून खवलत असेल तर तिच्या अन्नाला तिच्या स्वयंपाकाला फार चांगली गोडी असते, हे आपण ध्यानात ठेवा. एखादा शिक्षक पगार मिळतो म्हणून काम करतो तर त्याचं काम पहा. आणि एखादा शिक्षक उद्याचे भारताचे आदर्श नागरिक मी तयार करतो आहे असं मनात ठेवून जेव्हा वर्गात शिकवतो तेव्हा त्याचं काम पहा. कामाचा दर्जा नक्कीच चांगला असतो आणि जो ते काम करत असतो आवडीने तो निश्चितच त्या कामाने कंटाळवाणा न होता जीव ओतून काम करत असल्यामुळे तो तणावरहित काम करत असतो, हे आपण कृपया ध्यानात घ्या. मुलांना जर अभ्यासाची गोडी असेल तर मुलं मागे न लागता काम करतात, पण जर अभ्यासाची गोडी नसेल तर शाळेतून आल्यावर मुलगा टाईमपास करतो, दप्तर फेकून देतो, मोठ्या मुश्किलीने जेवायला बसतो, मग जेवण झाल्यानंतर एखादी क्रिकेटची मॅच पाहतो, त्यातल्या 2-4 ओव्हर्स पाहतो, मग मोठ्या मुश्किलीनं मागे लागतात आई वडील म्हणून मग अभ्यासाला बसतो आणि जे वाचतो ते त्याच्या लक्षात राहत नाही,
आणि मग आईवडील माझ्याकडे येतात की आमच्या मुलाच्या लक्षातच राहत नाही. या उलट एखादा मुलगा ज्याला आवड आहे अभ्यासाची आणि ज्याला पहिला नंबर मिळवायचा आहे, जो टॉपर आहे, तो घरी आल्याबरोबर दप्तर ठेवून देतो, जेवण करतो आणि लगेच अभ्यासाला लागतो. हा फरक आहे. कारण जो दुसरा मुलगा असतो त्याला अभ्यासामध्ये इंटरेस्ट असतो, त्याला ताण वाटत नाही अभ्यास म्हणजे. पहिल्याला ताण वाटतो, त्याला असं वाटतं की ताण अभ्यास म्हणजे भयंकर बोर, कंटाळवाणं, ताण, त्याला असं वाटायला लागतं. आणि याचं कारण असं आहे की मुलांना अभ्यासाची गोडी जर निर्माण करायची असेल तर मुलांना शाबासकी द्या. मुलांना नेहमी अभ्यास करताना पकडा, अभ्यास न करताना पकडू नका. मुलं जेव्हा जेव्हा अभ्यास करतात तेव्हा तेव्हा त्यांना शाबासकी द्या, त्यांचं कौतुक करा, त्यांच्या पाठीवर थाप मारा. जेव्हा जेव्हा तो खेळतो तेव्हा तेव्हा त्याच्याविषयी जास्त चर्चा न करता खेळ थोड्या वेळच खेळला पाहिजे. जास्त खेळून फायदा नाही, दिवसभर खेळणं चांगलं नाही हे त्याला समजून सांगा, म्हणजे त्याला अभ्यासामध्ये गोडी निर्माण होईल. असं म्हटलं जातं की चूज अ जॉब ऑफ युअर चॉईस, चूज अ जॉब ऑफ युअर चॉईस अँड यू नीड नॉट वर्क इवन अ सिंगल डे इन युअर लाईफ. आपल्या आवडीचं काम निवडा आणि आयुष्यात एकही दिवस काम करू नका. बट इफ इट इज नॉट पॉसिबल, स्टार्ट लव्हिंग द जॉब विच यू आर डुईंग. जर आपल्या आवडीचं काम मिळत नसेल आणि जर एखादं काम करणं क्रमप्राप्त आहे, जर आपल्या अंगावरती येऊन पडलेलं आहे, तर जे काम करणं आवश्यक आहे, क्रमप्राप्त आहे, त्यामध्ये गोडी निर्माण करा. मला डॉक्टर व्हायचं होतं परंतु मी आता आज बँकेत नोकरी करतो आहे, मला बँकेचं काम तर मुळीच आवडत नाही, म्हणून तनपण करून काम करण्यापेक्षा आता मला बँकेची नोकरी करणं क्रमप्राप्त आहे, बँक मला 15,000 रुपये महिना पगार देते आहे, तर मी त्या कामात आवड निर्माण केलीच पाहिजे अशी आपली वृत्ती असायला पाहिजे. दररोज तेच तेच काम करून कंटाळा येतो आणि त्यामुळे ताण येतो. आणि म्हणूनच सोपा उपाय की जे काम करतो आहे त्यावर प्रेम करायला शिका, प्रेमाने काम करा, त्यात आवड निर्माण करा. जेव्हा जेव्हा एखादी आव्हान देणारी संधी उपलब्ध असेल तेव्हा तेव्हा त्या संधीचा उपयोग करून घ्या. पण होतं काय की एखादी संधी जेव्हा आपला दरवाजा ठोठावते तेव्हा खूप कर्कश आवाज होतो आहे म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग मात्र आपल्याला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा संधी येते आणि जेव्हा जेव्हा ते आपला दरवाजा ठोठा होते त्या त्यावेळेस त्याचा आवाज ऐका आणि त्याचा फायदा उचला. जर तुम्हाला लिंबू मिळालं तर ओढत बसू नका, त्या लिंबाचा रस काढा आणि लिंबाचा रस म्हणून जोरदाराने विकायला लागा आणि आनंद मिळवा. परंतु हे काय मला लिंबच मिळालं, लिंबाचा रसच विकायचा का, म्हणून तनफन करू नका आणि ताण घेऊ नका. वरील सर्व उदाहरणावरून आपल्याला कळेल की आवडीचं काम असेल किंवा कामात आनंद असेल तर आपल्याला निश्चितच त्यामध्ये आनंद मिळतो, ताण कमी येतो आणि कामाचा दर्जा उंचावतो आणि त्यामुळे शरीरावरती होणारे दुष्परिणाम टाळले जातात. स्वसंबोधनात वरील गोष्टींचं चिंतन जर आपण केलं, या सर्व गोष्टींचं, आणि स्वयंसूचना दिल्या तर व्यक्तिमत्वात चांगले बदल घडून येतात. ताण नाहीसा करून जर तुम्हाला आनंद हवा असेल तर खालील गोष्टी करा. 1 तासाकरता आनंद हवा असेल तर झोप घ्या. 1 दिवसाकरता 1 दिवस सहलीला जा. 1 आठवड्याकरता 1 आठवडा सुट्टी घ्या. 1 महिन्याकरता लग्न करा. 1 वर्षाकरता वडिलोपार्जित प्रॉपर्टी मिळवा. आणि जीवनभर आनंद मिळवायचा असेल तर जे काम तुम्ही करता त्यावर प्रेम करा, जीवनभर आनंद मिळवा, आपल्या कामावर प्रेम करा, आपल्या अपेक्षा कमी करा. वरील काहीच जमत नसेल तर आपल्या अपेक्षा कमी करा. बऱ्याच वेळा होतं काय की आपली सर्व ताकदपणाला लावून संपूर्ण ताकदीने काम करून जर एखादी गोष्ट आपल्याला मिळतच नाही आहे तर त्याकरता ताण घेऊन काही उपयोग आहे का? त्याकरता आपण आपल्या अपेक्षाच कमी करणं आवश्यक आहे. याचा अर्थ असा नाही पुन्हा की अल्पसंतुष्ट व्हा. जर मला मेडिकलमध्ये ॲडमिशन मिळाली नाही तर ठीक आहे, फार्मसिस्ट मी होऊ शकतो, बी फार्म ते ॲडमिशन मिळू शकेल. आणि असं नाही आहे की डॉक्टर्स फक्त आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो, फार्मसीसुद्धा होऊ शकतो. आपण कोण आहोत आणि कोणत्या व्यवसायात आहोत
यामुळे माणूस माणूस आयुष्यामध्ये यशस्वी होत नाही, तर आपण त्याची काय करतो यावरती आयुष्यामध्ये यश अवलंबून असतं. आणि म्हणून ताण कमी करण्याकरता नेहमी लक्षात ठेवा की खूप अपेक्षा आपण जर ठेवल्या तर त्या थोड्या थोड्या खाली आणा, म्हणजे आपल्याला ताण येणार नाही. ताण कमी करण्याकरता शरीर शिथिल करण्याचे व्यायाम करा, मी अगोदर सांगितलं. नेहमी आपण जिंकलोच पाहिजे, नेहमी आपण योग्य आणि अचूक असलोच पाहिजे असा विचार केल्याने ताण येतो. दररोज आपण ताण निर्माण करणाऱ्या घटनांना तोंड देत असतो. मग ट्रॅफिक सिग्नलचा लाल लाईट असो, आपले वरिष्ठ अधिकारी, पत्नी, आपल्या कारचे प्रॉब्लेम्स, उसकी सारी से मेरी सारी सफेद क्यों असा प्रॉब्लेम, या लहान लहान गोष्टींमुळे सुद्धा ताण येतो. ताण हा बाहेरून येणारा नसून आपण त्याला कशी प्रतिक्रिया देतो हे अवलंबून असल्यामुळे आपल्या मनातील ताण कमी करणे आवश्यक आहे. ताण ही रिॲक्शन आहे, एखाद्या ॲक्शनला होणारी ताण ही रिॲक्शन आहे. आपण रिॲक्ट व्हायला नको, आपण ॲक्शन करायला पाहिजे. जर एखादी गोष्ट आपण टाळू शकत असू तर शरीर शिथिल करा आणि आनंद माना. आपल्या समस्या, चिंता, काळजी, ताण यांची कोणाबरोबरही चर्चा करू नका. जर त्यामध्ये आपल्याला कोणी मदत करत असेल तर त्याच्याबद्दल चर्चा करा. नाही तर चर्चा करून होतं काय की तो आणखीन कोणाला तरी जाऊन सांगतो आणि लोक मग टिंगल टवाके करायला लागतात. त्यामध्ये आपण आपल्या आयुष्यात काय मिळवायचं आहे हे जर निश्चित असलं, त्याची चर्चा न करता आपण मनात पक्क असू तर निश्चितच आपल्याला ध्येयपूर्ती होऊन आपला ताण कमी होऊ शकतो. आपल्याजवळ अनेक एकरांची शेती आहे, त्या शेतीमध्ये आपल्याला काय पेरायचं आहे हे आपल्यावरती अवलंबून आहे. आपण जर चांगलं पेरू तर आपल्याला चांगलंच उगवताना दिसेल. आपल्या मनामध्ये आपल्या विचारांचं चांगलं बीजारोपण जर आपण केलं तर निश्चितच आपल्याला चांगली फळं मिळतील. पण नुसतं बीजारोपण करून होतं का? बीजारोपण करून होत नाही. त्याला चांगलं खत देणं, पाणी टाकणं आणि झाड वाढवण्याकरता मदत करणं आवश्यक आहे. जर ते केलं नाही तर गवत वाढलेलं आपल्याला दिसेल. आपण वरील सर्व तणाव नियंत्रण नीतीचा अवलंब करा. आपल्या दैनंदिन जीवनात जर आपण खालील काही नीती अवलंबिल्या तर आपल्याला निश्चितच ताण कमी होईल असं वाटेल. त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की आवश्यक असेल तेव्हा भरभर आणि नसेल तेव्हा आरामशीर काम करा. आरामाच्या वेळेस आराम करतो म्हणजे आपण काही चूक करतो आहे असं वाटू देऊ नका. रागावर नियंत्रण करण्याच्या नीतीचा अवलंब करा. आरामाची आवश्यकता असेल तेव्हा काम सोडून आराम करा. कामावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा. संपूर्ण काम गडबडीशिवाय शांततेने समजून घेऊन करा. सुट्टीच्या दिवशी खऱ्या अर्थानं व्यायाम करा. निराशेच्या भावनेवर नियंत्रण ठेवा. केलेल्या चुकांपासून धडा घेऊन त्यानंतर विसरून जाऊ नका. स्वतःच्या भावना, विचार स्पष्टपणे मांडा. स्वसंमोहन करून दररोज शरीर आणि मन रिलॅक्स करा. आणि आपण जे काम करतो आहे त्यावर प्रेम करायला शिका, ते काम आवडीने करा. शीघ्रकोपीपणा किंवा लवकर राग येणं हे तणावपूर्ण परिस्थितीमध्ये वावरतो आहोत याचे नेमके लक्षण आहे. प्रत्येकाला राग येणं हे स्वाभाविक आहे, पण खूप राग येऊन अदवा बोलणं हे योग्य नाही. दैनंदिन जीवनात ताणतणावनीतीचा अवलंब करून मानसिक आनंद व समाधान मिळून शतायुषी व्हा ही सदिच्छा. नमस्कार.